केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळेच विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा घणाघात स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी केला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे प्रगतिशील कास्तकार मंडळ, न्यू यंग क्लब विजापूर मूर्तिजापूर, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ऑगस्ट रोजी शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेट्टी यांनी सध्या केंद्र शासनाच्या शेतकरी धोरणाच्या चुकीमुळे विदर्भात दररोज 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून जोपर्यंत शेतकरी हिताचे धोरण येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत असे प्रतिपादन केले. या प्रसंगी पुढे बोलताना त्यांनी केंद्र शासनाने आयात धोरणावर भर दिल्यामुळे सोयाबीनच्या ऑर्गॅनिक प्रोटीन निर्यातीतील वाव मिळाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला नाही. विदर्भातील अनेक सूतगिरण्या बंद अवस्थेत पडलेल्या आहेत. वस्त्र उद्योगाला प्राधान्य दिले तर रोजगार निर्मितीला प्रश्न निर्माण होणार नाही. आपल्या देशात पामतेलाची आयात मोठ्या प्रमाणात केली गेल्यामुळे इतर खाद्यतेलात भेसळ अर्थात ब्लेंडिंग केली जात आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला. संबंधित असणारे वेगवेगळ्या तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आपापल्या पद्धतीने काम करणारे जे घटक आहेत त्यांना एकत्रित करणे. नुकतंच मी माजी आमदार वामनराव चटप, शंकरण्णा धोंडगे जे आता BRS मध्ये काम करतात, आमच्या 2-3 बैठका झाल्या आणि आमचं ठरलं की आपण बरीच वर्ष आपण काम केलं आहे शेतकरी चळवळीमध्ये, या सगळ्यांना एकत्रित करून किमान काही ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारे जे कार्यकर्ते आहेत ते कुठल्याही संघटनेचे असून त्यांना ताकद द्यावी, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं आमचं ठरलं. त्याच्यानंतर पुढं आमचा असा विचार झाला की छोटे छोटे जे पक्ष आहेत ज्यांची पार्श्वभूमी चळवळीची आहे अशा पक्षांना सुद्धा या दोन्ही आघाडीतील प्रस्थापित पक्ष जे आहेत ते त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात. आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर 18 वर्ष शिक्षकांचं प्रतिनिधी असणारे आमदार कपिल पाटील ते सलग 3 निवडणुका मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून येते, पण त्या ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार उभा केला. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील, त्यांचा झालेला विधान परिषदेतला पराभव असेल. म्हणजे महादेव जानकरांना तोच अनुभव आला, विनायक मेटेंना तोच अनुभव आला. चळवळीची पार्श्वभूमी असणारे ह्या सगळ्या छोट्या पक्षांना संपवायचं आणि खरं तर हेच लोक मग अनेक काही सामाजिक कार्यकर्ते आहेत शहरात असतील किंवा खेड्यात असतील ते सातत्यानं 4 वर्ष 9 महिने रस्त्यावर लढून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये हे सगळे प्रस्थापित पुढारी येतात आणि आपली दुकानदारी चालवून निवडून जातात. त्याच्याऐवजी जो सातत्यानं जनतेत असतो, ज्याच्याकडं ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे, व्हिजन चांगला आहे, ज्याच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता, असे लोक निवडून त्यांना आपली ताकद द्यायचं असं एकंदरीत आमचं चालू आहे. ही जी आघाडी होईल ही आघाडी सामुदायिक नेतृत्वातून सामायिक कोण नेता नाही कोणी कार्यकर्ता नाही अशा पद्धतीनं एक सुकाणू समिती स्थापन करून या निवडणुकीला सामोरं जायचं असा एक विचार आमचा चालू आहे. अगदी जरांगी पाटील असतील, प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य वेगवेगळे घटक असतील त्याच्यावर पूर्ण चालू आहेत, पण मूर्त स्वरूप अजून आलेलं नाही, पण असा एक आमचा प्रयत्न चालू आहे. याच्यात राजकीय करण्याचा प्रयत्न करतोय. आता या दोन्ही आघाडी ज्या आहेत 2.5 वर्ष दोघांनी महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार केलेला आहे आणि तो फार काय चांगला आहे असं म्हणता येणार. शपथदिन समृद्धीतून राजकारण्याने आमा पैसा मिळवला, तसाच शक्तीपीठातून सुद्धा पैसा कमवायचा. आता ह्या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना पैसा कमवायची चटक लागली आहे, त्यांना मार्ग सापडलेत. अशा प्रकारचे नवनवीन रोड टाकायचे, त्याचा DPR वाढवायचा, त्याचे ठेके आपल्या बगल बच्चांना द्यायचे आणि जो काही खर्च होईल आणि सुप्रमा नावाचा एक आता अलीकडे एक नवीन शब्द प्रयोग आला आहे, सुधारित प्रशासकीय मान्यता. म्हणजे ते आता आज 83,000 कोटीचा रस्ता पुढं 150 कोटीच्या वर गेला तर काही आश्चर्य वाटायचं काही कारण नाही आणि मग सामान्य जनता टोल भरत बसते. ते शेवटी भराय जाणार आहे कुणाच्या खिशातून, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातूनच जाणार आहे. मग ह्या अशा प्रवृत्तीला आमचा विरोध आहे.
धुंदा घातला, पण हेही नाकारता येत नाही की त्याच्यामध्ये आम्हाला पैसा पैसा घेतला. आणि ह्याचे व्हाईट पेपर काढावा सरकारनं. आधी समृद्धी महामार्ग होण्यापूर्वी या जमिनी कुणाच्या होत्या, नंतर कुणी खरेदी केल्या, त्यात त्याचा मुआवजा सगळ्यात जास्त कुणी घेतला, याचा एकदा नुसतं ठेके देण्यातच नाही तर हा रस्ता होणारा हे आधीच माहिती असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना फसवून त्याच्यामध्ये जमिनी सुद्धा खरेदी केल्या गेल्या आणि चौपट मोबदला त्याच लोकांनी हडप केलेला. विशेष लाभ झालेले पुणे महाराष्ट्र कळतील ना, श्वेतपत्रिका काढावी एकदा दूध का जर मनात कुणाच्या पाप नसेल तर श्वेतपत्रिका काढा कळल. राजीव शेट्टी नाव घेतील म्हणजे कोण असं त्यांच्या मी कोणाचं नाव घेणार नाही कारण सगळेच असले घेऊ. राजू राधेश्याम मुकुलवार महत्वाच्या पदावरच नेहमी कसं काम करतात या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपोआपच कळेल. आणि कुठलंही सरकार असू दे मोपलवार हे की पोस्टलाच असतात याच्यावरून कळेल. गरीब माणूस, विद्यार्थी, महिला हेच यांना डोळ्यासमोर ठेवून आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम होईल. 288 सामाजिक कार्यकर्त्यांनाही आम्ही बरोबर घेणार आहोत, त्यामुळे शहरी ग्रामीण भागातील सगळे येतील त्याच्यामध्ये. नवनिर्माण शत्रुत्वच नाही आहे, आम्ही त्यासाठीच पोटफिरकीनं वाटतोय की खरे प्रश्न हे आहेत आणि ह्यातूनच हे सारे उपप्रश्न निर्माण झालेले आहेत. मूळ प्रश्न आहे तो शहरात गर्दी का झाली, गावात पोट भरत नाही, गावात पोट का भरत नाही तर शेतीमालाला भाव नाही आणि त्यामुळं शेतकरी आणि त्याच्यावर अवलंबून असणारा शेतमजूर असेल किंवा बारा बडूजदार असेल ते हळूहळू गाव सोडायला लागले. हे महात्मा फुलेंनी मांडलेलं आहे, मी नाही मांडत. भूमिकेची परिस्थिती निर्माण व्हायला काही फार वेळ लागणार नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं झालेलं आहे की सरकार शेतकऱ्यांना कसपटा समान लेखायला लागला आणि त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांनी जी चूक केली आहे अधिक उत्पादन करायची ती चूक शेतकऱ्यांनी सुधारवल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगली दिसते. शेतकऱ्यांनी खाण्यापिण्याच्या वस्तू पेरणं बंद करावं आणि त्याच्याऐवजी ज्या डायरेक्ट खाता येत नाही म्हणजे मोहरी असेल, करडी असेल, ज्यूट असेल, सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल हे डायरेक्ट खाता येत नाही ना, याच्यावर पब्लिक जगत नाही. परंतु गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी अलग लक्षात हे पेरणं त्या दिवशी शेतकरी बंद करतील ना, त्यावेळेला सरकार 2 वर्षात लागणार. सुखी कधी होता जेव्हा शहरातली लोक अर्धपोटी झोपत होती तेव्हा 1960 शेतकरी सुखी होता. आता शेतकऱ्यांनी इतकं धान्य पिकवलं म्हणून सरकार माजलंय आणि ते सरकार लोकांना 80 कोटी लोकांना मोफत धान्य देत आहे आणि ह्या सरकारच्या मुजोरखणामुळे शेतकरी मरतोय. त्यांना मोफत धान्य देता यावं म्हणून सरकार शेतमालाच्या खाण्यापिण्याच्या शेतमालाच्या किमती वाढवत नाही. कांदा हे त्यातलं अत्यंत चांगलं उदाहरण आहे आणि माझं या सरकारला आव्हान असं आहे की पैसा जास्त लोकांनी कशासाठी खर्च करायला पाहिजे, जीवनावश्यक वस्तूंसाठी की ज्या जीवनावश्यक न्यायचे आहे. जर खाणं पिणं जीवनावश्यक असेल तर त्याला सगळ्यात जास्त पैसा लोकांनी दिला पाहिजे ना. जगात तसाच आहे न्याय, जगामध्ये सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत मात्र खाण्यापिण्याच्या वस्तू भयंकर महाग आहेत. कुठे जर तुम्ही गेलं ना तर तुम्ही अमेरिकेत जा, लंडनला जा किंवा दुबईला जा, खाय प्यायला भयंकर जास्त पैसे लागतात. परंतु ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना औद्योगिक ह्या अत्यंत स्वस्त आहेत. भारत हा एकमेव असा देश आहे की जिथं लोक 1 रुपयाचा झुणका भाकर पाहिजे यांना आणि 5 रुपयामध्ये हे पाहिजे आणि लोक सरकार त्याचे केंद्र उघडते आणि लोकांचा आनंद. आणि तिथे भारतामध्ये सगळ्या फुकट योजना, मी मागच्या याच्यामध्ये उदाहरण दिलं होतं की रानडुक्कर तुम्हाला व्हायचं आहे का, मी प्रश्न केला होता माझ्या लेखामध्ये. रानडुकरांना कसं पकडतात तर जंगलामध्ये एका ठिकाणी मकईची कणसं रोज टाकतात, डुकरं तिथे येऊन खायला लागतात. रानडुकर 2-3 दिवस तिथे आले की एका बाजूला कंपाऊंड लावतात, मग 2-3 दिवसात दुसऱ्या बाजूला कंपाऊंड लावतात, मग तिसऱ्या बाजूला कंपाऊंड लावतात आणि मग शेवटी चौथ्या बाजूला कंपाऊंड लावून त्याला एक छोटं गेट ठेवतात आणि ती कणसं खायचं रोज शेतकरी येतात, डुकरं येतात, मग हळू तो गेट बंद करतात डुकरं आल्यानंतर आणि मग त्या डुकरांना कत्तलखान्याकडे पाठवून दिल्या जातात. भारतातील लोकांची तशीच अवस्था सरकारला करायची.